तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। की आपली संघटनात्मक पहिली बैठक आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण राज्य शासनाच्या भूमिका असतील, योजना असतील, त्यावर थोडक्यात आढावा जिल्हा माननीय जिल्हाध्यक्ष असतील माननीय सामने साहेबांकडून घेतील। पण आपण आगामी काळामध्ये महिना ते दोन महिन्यामध्ये होऊ घातलेल्या देगलूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमताने आपले उमेदवार निवडून येतील। थेट नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होईल आणि स्वातंत्र्यानंतर देगलूर नगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागेल यासाठी आपण या ठिकाणी जमले। विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन बैठकीला उपस्थित राहायचं। आपल्याकडे एकूण आपल्या शहराची रचना पाहिली असता इलेक्शन लढवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात, एक अनुभवाचं तंत्र लागतं आणि एक तंत्र आत्मसात करावं लागतं। आज गोजेबापर साहेबांना, सामने साहेबांना, जोशी साहेबांना आज त्यांना गावं पाठायत, माणसं पाठायत, त्यामुळे त्यांना तितक्या खोलात जाऊन त्या दिवस रात्र मेहनत करतात। पण जर तुम्हाला देगलूर नगरपालिकेची घोषणा केल्यानंतर भाजपचा झेंडा लागणार आहे का लागणार नाहीये, तर त्याच्यासाठी तुम्हाला आतापर्यंत तुम्ही मेहनत घेतलेली आहे, खूप मोठ्या चांगल्या संख्येने या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात। देगलूर नगरपालिकेवरती जर आपल्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावायचा असेल, आपल्याला बहुमत आणि सत्ता आणायची असेल, या शहरात विकास करून दाखवायचा असेल, तर सर्वप्रथम आपल्याला सत्ता येणं गरजेचं आहे। त्यासाठी निवडणुका लढणे गरजेचे आहे, कारण आपण पूर्ण जागा ह्या ताकदीनं लढणार आहोत आणि त्या पूर्ण जागा लढत असताना तिथं त्या पद्धतीचा उमेदवार घेणं, त्याच्यासाठी रचना आखणं, त्याच्यासाठी तेवढं मनुष्यबळ पुरवणं, दिवस रात्र आखणी आखणं, विरोधाच्या चाली लक्षात घेणं आणि त्या विरोधाच्या चालीवरती मात करणं आणि मतदान काबीज करणं आणि वोट बँकमध्ये मतदान जास्तीत जास्त लोकांकडून घेणं आणि निवडून येणं, तरच आपण नगरपालिकेवरती सत्ता करणार। यासाठी काय करावं लागणार आहे? यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या खूप चांगल्या प्रकारे आता तुम्हाला प्रास्ताविकामध्ये कळालं की 40 जवळपास इच्छुक आहेत, दिवसेंदिवस संख्या वाढेल, थेट नगराध्यक्षांचं आरक्षण येत्या काही काळामध्ये होईल, नगरसेवकांचं आरक्षण नुकतंच झालेलं आहे, आपल्याकडे एकूण 13 प्रभाग आहेत, 13 प्रभागामध्ये ओबीसी एससी एसटी आणि राहिलेल्या सर्वसाधारण या जागेची आखणी प्रशासनाकडून झालेली आहे, त्यानुसार प्रत्येक जण कामालाही लागलेला आहे।